बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी की ओर से 30 नवंबर से WCL के विरोध में आंदोलन किया जा रहा है, जिसके लगभग 12 दिन पूरे हो चुके हैं। हालांकि फिर भी अब तक इस मामले में कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है, जिसके चलते आंदोलनकारियों ने धमकी दी है कि अगर 48 घंटों के भीतर इस मामले में कोई कार्रवाई नहीं की गई तो उनकी ओर से अन्य त्याग किया जाएगा। 10 साल पहले विकोली प्रशासन ने विकोली बल्लारपुर क्षेत्र के चिचोली विकास प्रोजेक्ट में मार्च 2014 से लगभग 205 परियोजना प्रभावित लोगों को रोजगार देने की लिखित योजना बनाई थी। सुधा ने अनुबंध पर हस्ताक्षर करने के लिए नोटिस प्रकाशित किया, लेकिन तस्वीर यह थी कि नौकरी का अंतिम चरण देने की प्रक्रिया में जानबूझकर देरी की जा रही थी। विकोली की खराब योजना और स्थानीय नेताओं की उपेक्षा के कारण 205 परियोजना प्रभावित लोग आज तक भूखे मर रहे हैं, जिसके विरोध में बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी की ओर से 30 नवंबर को WCL के विरोध में आंदोलन किया जा रहा है। इस संदर्भ में आंदोलनकारियों की ओर से अधिक जानकारी दी गई। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहू। आणि त्यांना वाटत असं का आम्ही नागपूर सोडून जाणार बा म्हणून आम्ही नागपूर सोडून जाणार नाही। आजचा 12वा दिवस आहे तोपर्यंत त्यांनी काहीच आम्हाला सांगितलं नाही। आम्हाला म्हणून नाही राहिले का तुम्हाला बा नोकऱ्या देतो म्हणून। आम्ही 2-3 गेलो तरी पण त्यांच्याकडून काहीच उत्तर येऊन नाही राहिलं। त्यांना असं वाटत असं का यांनी यांना पैसे देऊन यांना मोकळं करतो। आम्ही जाणारे लोक नाही, जोपर्यंत आम्हाला नोकऱ्या देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहू। आणि आमरण उपोषण सुद्धा आम्ही बाया आणि आमचे माणसं आणि आमचे मुलं सुद्धा भिकारण यांना त्याची लाज वाटव। जिल्हा चंद्रपूर सुबई चिंचोली तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील 205 प्रकल्पग्रस्तांना घेऊन आज संविधान चौक नागपूर येथे आम्ही बेमुद्दत धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आज वेकुलीच्या विरोधामध्ये ह्या आंदोलनाला 12वा दिवस निघून आज वेकुलीने एक मागणी फक्त मान्य केलेली आहे। ती मागणी शेतीच्या बदल्यामध्ये त्यांनी आर्थिक मोबदला देऊ पण आम्ही नोकरी देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। गेल्या काही मीटिंगामध्ये आम्ही त्यांना हेच वारंवार विनंती केलेली आहे की जे वेकुलीने WCL ने जे जमीन अधिग्रहण केलेली आहे त्याचा आर्थिक मोबदला व नोकरी देण्यात यावी। फक्त वेकुलीने ह्या 205 प्रकल्पग्रस्तांना फक्त आर्थिक मोबदला देऊ असं सांगितलं आहे, पण आम्ही 205 प्रकल्पग्रस्त ह्या संविधान चौकामध्ये नागपूर येथे बसलेलो आहोत। बता दे की आंदोलन के 12वें दिन BRSP के जिला महासचिव सुरेश मलारी पाइकराव ने WCL वेकोली को कहा कि अब जब तक 205 परियोजना प्रभावित लोगों को नौकरी नहीं मिलेगी तब तक ये अनशन जारी रहेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।